मी हसूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील महेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता उभा आहे बरोबर दोन महिन्यापूर्वी म्हणजे तीस जुलैला या शेतामध्ये मी आलेलो होतो नुकताच महापूर ओसरलेला होता आणि या महापुरामध्ये कोबीची शेती गुद्वस्त झालेली याचा फोटो मी काढलेला होता तो फोटो बघा या मेहनती शेतकऱ्यानं तो सगळा कचरा काढला सोयाबीनची लागण केली आणि दोन महिन्यानंतर आता अतिशय सुंदर असं सोयाबीनचं पीक आलेलं आहे मी हे यासाठी सांगतोय की आता येत्या दोन दिवसामध्ये केंद्राचं पथक महापुराची पाहणी करायला येणार आहे या पथकानं जर काही हा सोयाबीन बघितला तर या शेतकऱ्याचं काहीच नुकसान झालं नाही असा निष्कर्ष काढणार पण वास्तविक पाहता या, या शेतकऱ्याचा दोन लाख रुपये किमतीचा कोबी महापुरामध्ये नष्ट झाला आणि पुन्हा लागण करायला जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला हा हिशोब कुणाला विचारायचा शेतकऱ्याची चेष्टा का करायला लागलेला आहे केंद्रीय पथक वेळेवर का आलं नाही द्यायची असेल तर मदत द्या नाहीतर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही